राज्यातील खासगी प्रयोगशाळांमध्ये केल्या जाणाऱ्या कोरोना चाचण्यांसाठी आता जास्तीत जास्त 2200 रुपये इतकं दर आकारले जाणार आहेत. सामान्यांना दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून रुग्णांच्या घरी जाऊन स्वॅब घेतल्यास त्यासाठी 2800 रुपये दर निश्चित करण्यात आला आहे अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. RT-PCR ही जी काही एक महत्त्वाची टेस्ट कोरोनाच्या संदर्भात प्रायव्हेट त्या ठिकाणी करण्याची व्यवस्था आहे आणि ज्यामध्ये आज महाराष्ट्रामध्ये एकूण 91 लॅब्स आहेत, ज्यापैकी 36 लॅब्स ह्या प्रायव्हेट आहेत आणि 36 लॅब्ससाठी 4500 रुपये प्रति टेस्ट ही रुग्णांना द्यावी लागायची आणि जर घरून टेस्ट केली, घरी जाऊन जर का लॅबोरेटरीच्या लोकांनी सेवा दिली तर 5200 रुपयापर्यंतचा चार्ज त्यांना भरावा लागायचा. परंतु आता मात्र आम्ही सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीनं जी कमिटी गठीत करण्यात आली होती त्या कमिटीचा अहवाल घेतलेला आहे आणि त्या अहवालाच्या माध्यमातून पूर्ण अभ्यास करून प्रत्येक गोष्टीचं कॉस्टिंग बारकाईने लक्ष घालून बघितलं आहे आणि त्या अनुषंगाने 4500 रेट हा 2200 केला आहे आणि 5200 येणारा जो खर्च आहे तो सुद्धा 2800 आणला आहे. त्यामुळे 50% या टेस्टच्या खर्चामध्ये कपात केल्यामुळे निश्चित प्रकारे लोकांची खूप मोठी बचत या निर्णयातून होऊ शकेल. महाविकास आघाडीच्या दृष्टिकोनातून मला वाटतं एक सरकारच्या दृष्टिकोनातून एक महत्त्वाचा निर्णय सांगायला मनापासूनचं समाधान आहे. या सगळ्या प्रक्रियेमध्ये या समितीचे सचिव अध्यक्ष श्री शिंदे आणि त्यांचे सगळे सहकारी यांनी उत्तम पद्धतीनं PPE किट्स किंवा व्हायरस ट्रान्समिशन मीडिया त्याला लागणारा VTM खर्च अगदी RT-PCR असणाऱ्या मशीनचा घसारा आणि मनुष्यबळ या सर्वांचा बारकाईने अभ्यास करून या सर्व गोष्टींचा या ठिकाणी 2200 रुपयापर्यंतचा हा रेट आणलेला आहे आणि मला निश्चित समाधान आहे की देशामध्ये सर्व राज्यांमध्ये महाराष्ट्राचा रेट हा सर्वात कमी आहे